खासगी शिक्षण संस्थांकडून सुरू असलेला शिक्षणाचा बाजार कुठेतरी आता सामाजिक दृष्टिकोन ठेवून शिक्षणाच्या प्रसारासाठी उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांमध्येही झळकत आहे. कारण फी वसुलीसाठी मुलांना परीक्षेला बसू न देण्यापर्यंत या संस्थांची मजल गेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जनसामान्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी उभारलेली शैक्षणिक चळवळ कुठेतरी या धंदेवाईक वृत्तीमुळे मलिन होत आहे. वाशी सेक्टर 7 मधील मॉडर्न स्कूलमध्ये अशा प्रकारे प्राथमिक वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार पुढे येत आहे. जिथे मुलांनी शालेय फी न भरल्याने उशिरा परीक्षांना बसू दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडूनच केला गेलाय. मुझे ना अभी एग्जाम में बैठने नहीं दिया, मेरा सिर्फ 4900 बाकी था. मुझे एग्जाम में थोड़े देर के पहले ही बैठने दिया था. क्यों? मैंने फीस नहीं भरी थी. जर फीस फीस जर नहीं भरली ना तुम्ही, तुम्हाला एग्जामला पण नाही बसणार आणि ओरल पण तुमचे घेतले नाही जाणार. मुळात शालेय फी वाढवण्यासंदर्भात सरकारकडून काही नियमावली ठेवण्यात आली आहे, पण शैक्षणिक संस्था त्यांची पायमल्ली करताना विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गालाही वेठीस धरत आहेत. तर हा प्रकार आता माहितीच्या अधिकाराखाली देखील सुज्ञ पालक वर्गाकडून उघडकीस आणला जातोय. चौथी अत्तेमध्ये शिकते तर त्याची काल फी नव्हती भरली, ऍक्टिव्हिटी फी राहिली होती, ती भरायला सांगितली, नंतर पेपर देतो बोललो. कोणत्याही पालकांना या फी संदर्भात त्याने हे केलेलं नाही, विचारलेलं नाही का फी वाढणार आहे, पण किती वाढणार आहे. PTI मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं का फी वाढणार आहे म्हणून त्यांनी वाढवली. आता PTIचे सदस्य जे आहेत त्यांना माहिती नाही का किती % वाढणार आहे. मी जेव्हा RTIमधून काढलेलं आहे त्याच्यात त्यांनी एकही उल्लेख केलेला नाही का किती वाढणार आहे. आता हे फी नाही भरली तर हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारच आहेत. फी नाही भरली किंवा त्यांच्या विरुद्ध कोणी काय बोललं तर ह्या मुलांना ते नापास करतीलच. शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार झाल्याचे मान्य केले आहे, तर यामुळे कुठेतरी संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची कल्पना देखील व्यवस्थापनाला आहे. पण फी संदर्भात पालक वर्गाला जागृत करण्यासाठी शाळेकडून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याचा जावई शोध व्यवस्थापन लावत आहे. नाही, शाळा प्रशासनातला भाग जो आहे ना त्या दिवशी कोणतून, कारण हे पालक काही पालक असे आहेत की वर्षभर शाळेकडे येत पण नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता त्या मुलांना फक्त सूचना मिळावी, कारण आपण जर स्वतः फिरला तर तुम्हाला दिसेल की कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित नाही. व्हिडिओ चॅनलने सूरज भगत सह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.